ज्या पदार्थ विकले जातात त्याच्यामध्ये हे पुणे विद्येचं माहेरघर आहे, छत्रपतींचं पुणे शहर आहे, जिजामातेंचं पुणे शहर आहे आणि या सगळ्या शहरामध्ये पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित पब मधला हा सध्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती. पोर्श कार अपघात प्रकरणानंतर आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पुण्यातल्या हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित पब मधला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. आपण दृश्यांमध्ये पाहतोय दोन तरुण ड्रग्ज सेवन करताना आपल्याला बघायला मिळत आहे. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार. बालाजी, पुण्यातल्या एफसी रोडवरील नामांकित पब असल्याचं सांगितलं जात आहे, काय अधिकची माहिती समोर येते? नक्कीच, आता मी पुण्यातल्या एफसी रोडवर आहे. जर माझ्या पाठीमागं बघितलं तर हेच ते L3 लिक्विड लेझर लाऊज नावाचं पब आहे आणि याच पबमधला तो शनिवारच्या रात्रीचा व्हिडिओ असल्याचं समोर आलेलं आहे. घटनास्थळावर जे आहे ते आता पोलीस आलेले आहेत. पोलीस या सगळ्यांची माहिती घेत आहेत. नेमका व्हिडिओ कोणी काढला, काय काय चाललं होतं, याची सगळी माहिती जी आहे ती आता पोलिसांनी या पबमध्ये आलेले आहेत आणि मध्ये गेलेले आहेत आणि मालकांकडून माहिती घेत आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गर्दीसुद्धा झालेली आहे. मात्र हा एफसी रोड जो आहे तो सगळ्या शैक्षणिक संस्था या ठिकाणी आहेत आणि याच ठिकाणी असे सर्रास ड्रग्स विक्रीचे प्रकार सुरू झाले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी माहिती दिल्याप्रमाणे रात्री 2 ते 2:30 वाजायच्या दरम्यान 3:30 च्या दरम्यानचा तो व्हिडिओ आहे. म्हणजे पुणे पोलिसांनी जे निर्बंध लावले होते, एक नंतर पब बंद असणार, ते भर शहरामध्ये जे आहे ते, मात्र हे पब जो आहे हा तो पब आहे ज्या ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. आणि याच ठिकाणी अल्पवयीन मुलांना दारूसुद्धा दिली गेली आणि हे जे ड्रग्स आहेत ते ड्रग्स याच ठिकाणी होते अशी प्राथमिक माहिती पोलिसांना सुद्धा आहे. पोलीस सगळी माहिती जी आहेत ते या पबचे जे कर्मचारी आहेत त्यांना विचारत आहेत, चौकशी करत आहेत, रजिस्टर तपासत आहेत आणि त्या दिवशी कुठले विद्यार्थी आले होते आणि कुण्या तरुणांचा तो व्हिडिओ आहे हे सगळी तपासणी आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अमित, मला जी अल्पवयीन मुलांना सुद्धा दारू दिल्याचं समोर आलेलं आहे तर या संदर्भात हॉटेल चालकांकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? हॉटेल चालकांची जी चौकशी आहे ते पोलीस करत आहेत. आपण जर बघितलं तर इकडे जे पोलीस आहेत ते पोलिसांच्या गाड्या आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे त्यांच्याशी कुठलीही आपल्याशी आता बोलण्याची तयारी दिसत नाही. ते पोलिसांशी बोलत आहेत, सहकार्य करत आहेत असं म्हणत आहेत. माझी आपल्यासोबत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आहेत. मुरलीधरजी, पुण्यामधनं परत एकदा धक्कादायक बातमी बघायला मिळते. ड्रग्जचं सेवन करताना तरुण दिसत आहेत, काय तुमची प्रतिक्रिया आहे? अत्यंत गंभीर गोष्ट आहे. हा गंभीर प्रकार ज्या वेळेला समोर आला आहे त्यानंतर ताबडतोब मी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून हे सांगितलं की एकतर मुळात ते इतकं सगळं झाल्यानंतर मागची सगळी प्रकरणं आता आपल्याला माहिती असल्यानंतर सुद्धा जी आपण कारवाई केली जे सांगितलं तरी सुद्धा हे हॉटेल 4:45 वाजेपर्यंत कसं चालू राहिलं एक, आणि दुसरं याच्यामध्ये जे ड्रग्ज आहे त्याची लवकरात लवकर रिपोर्ट तयार करून सगळ्यांना तुम्ही तो रिपोर्ट तयार करा. आणि केवळ हॉटेल नाही, आता त्या भागातला ज्या भागात हे पोलीस स्टेशन आहे ज्याच्या अखत्यारीत हे हॉटेल येत आहे त्या पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी असेल कोणी असेल त्यांना ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे. आणि आता मात्र दुसरं काही कारण देऊ नका, हे मी त्यांना ताबडतोब कारवाई करायची सूचना केलेली आहे आता. त्यामुळे पुण्याचं नाव पुण्याचं वैभवामध्ये खऱ्या अर्थानं हे खराब करण्याचं काम या सगळ्या संस्कृतीमुळे होतंय. जे काही प्रकार घडतात त्याच्यामुळे होतंय. त्यामुळे पोलिसांना स्पष्टपणे आम्ही सूचना दिल्यात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कोणालाही सोडलं जाणार नाही एवढं नक्की. मुरलीधरजी, यापूर्वी पण आपण बघितले पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये सुद्धा अल्पवयीन मुलांना ही दारू दिलेली होती, आता सुद्धा तसंच प्रकरण बघायला मिळतंय. प्रशासनाचा काही वचक आहे की नाही असा सध्या सवाल उपस्थित होतोय. नाही, निश्चितपणे पुन्हा पुन्हा तेच समोर चित्र येतं. याच्यामुळे प्रशासनाचा सुद्धा वचक नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण आता जबाबदारी निश्चित आहे की या पद्धतीनं जो कोणी दोषी असेल मग तो पोलीस प्रशासनातला असेल किंवा त्या खात्याच्या संदर्भातल्या अधिकारी त्या प्रशासनातला कोणी असेल. म्हणून मी माननीय आयुक्तांना सांगितलंय की ताबडतोब सस्पेंड करा, निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. ही मागणी मी पोलीस आयुक्तांकडे केली, सूचना त्याच्या स्पष्टपणे त्यांना दिलेल्या आहेत. खरं तर पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी देशभरातून येत असतात आणि अशा ठिकाणी एवढ्या प्रमाणात ड्रग्ज मिळतात, अल्पवयीन मुलांना दारू मिळते, याला जबाबदार कोण असं वाटतं तुम्हाला? नाही, मी म्हणालो तसं की मागच्या दोन्ही प्रकरणामध्ये खरं तर मागच्या काही 6-8 महिन्यापूर्वी पुणे पोलिसांनी मोठा साठा जप्त केला होता.
आणि त्यामुळे एक केवढा मोठा धोका समोर होता हे आपल्या लक्षात आलं आणि म्हणून पोलिसांनी आता स्वतंत्रपणे हे खरं तर पोलीस खातं असेल आणि संबंधित जे दुसरं या विषयातलं सगळे हॉटेल्स आणि पब्स आणि बार या विषयामध्ये काम करणार आमचं समजा याचं खातं आहे महाराष्ट्र राज्य शासनाचं या दोन्ही खात्यांमध्ये निश्चितपणे ही यांची जबाबदारी होती आणि यांनी काळजी घेतली पाहिजे होती. आज पुण्याचं नाव खराब होते. पुण्याच्या आज जगभरामध्ये एक विद्येचं माहेरघर राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचं नाव आणि अशा घटनांमुळे निश्चितपणे त्याला गालबोट लागते. त्यामुळे कुठलाही लोकप्रतिनिधी असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल आम्ही हे कदापि सहन करणार नाही. त्यामुळे दोषींवरती ताबडतोब त्वरित कारवाई झाली पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत. निश्चित धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधलात. तर पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित पबमधला व्हिडिओ आपण हा सध्या पाहतोय. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत. बालाजी, पोलीस तपासात तर काय समोर येतंय, काय त्यातून माहिती मिळते का? पोलीस सध्या काही माहिती देण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते फक्त त्या कर्मचाऱ्यांशी बोलत आहेत, मालकांशी बोलत आहेत, मॅनेजरशी बोलत आहेत. पोलिसांनी पबमध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि पब ताब्यात घेतलेला आहे आणि त्या दिवशी काय झालं याची माहिती जी आहे ते पोलीस आता घेत आहेत. थोड्या वेळाने पोलीस कदाचित आपल्याला माहिती देतील, मात्र आता सध्या तपासाचा भाग असल्याने आम्ही काही बोलू शकत नसल्याची माहिती जी आहे ते पोलीस देत आहेत. अमित बालाजी, तो परिसर दाखवू शकाल का, ते कोणतं हॉटेल आहे ते दाखवू शकाल का? नक्कीच. माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हे द लिक्विड लिझर नावाचं जे हॉटेल आहे ते हे हॉटेल आहे जे आपण आता पाहतोय आणि हे दुसऱ्या मजल्या पहिल्या मजल्यावरती हे हॉटेल आहे. रेस्टो आणि बार असं ह्या हॉटेलचं स्वरूप आहे आणि हा L3 नावाचा जो पब आहे तो पब आहे आणि याच पबमधला तो व्हिडिओ आहे. आपण जर पाहिलं तर पाठीमागच्या बाजूने या पबमध्ये जाण्यासाठी प्रवेश देण्यासाठी जी एंट्री आहे ती आहे. तिथून पोलीस सगळा आता हा पंचनामा करतायत आणि पोलीससुद्धा मोठ्या प्रमाणात पबमध्ये आहेत आणि माहिती घेत आहेत की नेमकं काय झालं आणि हा व्हिडिओ कुठला आहे, हे ड्रग्स कुठलं कुठून आलं याची सगळ्याची विचारपूस जी आहे ते पोलीस या सगळ्या कर्मचाऱ्यांना मालकांना करतायत. त्या दिवशीच्या घटनेचा जो तपास आहे तो पोलीस करत आहेत. मात्र आता याला किती वेळ लागणार हे पाहावं लागेल. आत्ताच मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफासुद्धा या ठिकाणावरून रवाना झाला, मात्र त्यांनी थोडीसुद्धा चौकशी पोलिसांकडे केलेली नाही. त्यांनी सांगितलं की कडक कारवाई करण्याचे आदेश देऊ, मात्र चंद्रकांत पाटील इथं थांबतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांचा ताफा इथून गेलेला आहे आणि या ठिकाणी आता पोलीस संपूर्ण तपास करत आहेत. अमित बालाजी, अशी एखादी घटना घडली की कारवाई करू असं आश्वासन दिलं जातं पण थोड्या दिवसांनी त्याचा विसर पडतो असं बघायला मिळत आहे, या सगळ्या घटनेला नेमकं जबाबदार कोणाला धरायचंय? अशी जी घटना घडली त्यानंतर खरं तर पोर्शे प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी शहरातल्या प्रत्येक पब बारमध्ये आणि उत्पादन शुल्कने सुद्धा अनेक कारवाई केली होती. जिल्हाधिकाऱ्याने अनेक पब बार हे बंद केलेले होते, काही ठिकाणी अतिक्रमणची कारवाई करण्यात आली होती आणि यापुढे अल्पवयीन मुलाला ड्रग्ज दारू देण्यात येणार नाही, जो प्रवेश आहे तो आधार कार्ड बघून दिला जाईल अशी सगळी माहिती होती. मात्र त्याची अंमलबजावणी आहे ती कडक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी फक्त देखावा केला आणि याचं सगळे जे प्रकार होते तो प्रकार उत्पादन शुल्क मंत्र्यांचे एक मर्जीतले अधिकारी या ठिकाणी आहेत असा आरोप विरोधक करत आहेत. आमदार रवींद्र धंगेकर करत आहेत, सुषमा अंधारे करत आहेत आणि सातत्याने हे प्रकार होतात ते पोलिसांच्या. रवींद्र धंगेकरांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया आपण. ड्रग्ज प्रकरणाचा एक व्हिडिओ समोर आलाय, त्यानंतर पुण्यात पुन्हा ड्रग्ज विक्री होते का हा प्रश्न आहे. ड्रग्ज विरोधात सातत्यानं आंदोलन करणारे आमदार रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत. काही दिवसापूर्वीच पोर्शे घडलं, ड्रग्ज अंमली पदार्थावर तुम्ही मोहीम काढली, लिस्ट दिली, तरी पोलिसांवर परिणाम होत नाही, काय चाललंय पुण्यात? आज पुण्यात चाललंय काय हा महत्त्वाचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. एवढं वर्षानुवर्ष मी बोलतोय, अंमली पदार्थ असेल, पब संस्कृती असेल ना, ह्याच्याकडं पोलिसांचं दुर्लक्ष होतं. त्या खात्याचे मंत्री जे देसाई हे इथं टाळाटाळ करतात, हप्तेखोरीच्या नादामध्ये पुणेकरांची वाट लावण्याचं काम हे करतात. आज मी त्यांची प्रतिक्रिया ऐकली की मी हा ॲप तयार करतो, तो ॲप तयार करतो, लहान मुलगा येतो आहे का, जातो आहे का, आता हे फार से आणि हे ह्या सिस्टीम सांगण्याची आम्हाला गरज नाही. आम्हाला ही गरज आहे की आज पब बंद करा, आज दारू सगळी बंद करा, आज सगळे बार पुण्यातले बंद करा, ॲप तुम्ही डेव्हलप करा आणि ॲप लावल्याशिवाय ते चालू करू नका, तर खऱ्या अर्थाने पुणेकरांना दिलासा मिळेल. आणि ज्या पद्धतीने ते बोलतात, हे राजकीय बोलतात, खोटं बोलतात, प्रचंड पैसा यांच्याच घरात जातो, यांच्या घरात गेल्याशिवाय अधिकारी एवढे माजल्यासारखं वागत नाही. आणि तो राजपूत अधिकारी हा पाळलेला देसाईंनी आणि हा राजपूत आज
इतकं आरडाओरडी करून सुद्धा, एवढे पुरावे देऊन सुद्धा त्याची साधी बदली होत नाही, म्हणजे ह्या देशांचा त्याला वरद असतंय. आणि हे सगळे भारतीय जनता पार्टी, हे सगळे सत्ताधारी लोक एकत्र येऊन पुणेकरांची वाट लावण्याचं काम करतात, याची पूर्ण जबाबदारी त्यांची. मागच्या वेळेस पोलिसांनी नोटिसा काढल्या, काही पब बंद केले, संयुक्त कारवाई केली, बोर्ड लावले, अल्पवयीन मुलाला दारू देणार नाही, हे सगळं देखावा होतं का केलंय? देखावा असल्याशिवाय घडत नाही. रात्री 3:30 पब चालू आहेत, ते ओका काय आपण पितो तो दाखवत असतो. म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं का 2:00 पब चालू आहेत, बार चालू नाहीत? सगळे सरात चालू आहेत. आणि ह्याला पूर्णपणे त्या भागातले पोलीस असतील, राज्य उत्पादन शाखेचे अधिकारी असतील आणि मंत्री, हे मंत्र्यांना जोपर्यंत हप्ता पोहोचतो तोपर्यंत एकदम हप्ते बंद झाले ना की ही सगळी यंत्रणा लागेल. तर चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की मी पालकमंत्री होताना असं झालं नाही, म्हणजे एक प्रकारे अजित पवार असतानाही होते. मग आता आमदार कुठले आहेत ते? पुण्यातले आहेत का पुण्याच्या बाहेरचे आहेत? जबाबदारी टाळू शकतात कसे ते? कारण आमदार कुठले आहेत ते? पुणेकरांनी त्यांना निवडून आले ना, कोल्हापूरनं आले, चालत चालत त्यांना आमदार केलं ना, पालकमंत्री त्यांची जबाबदारी नाही का? ह्याच्या त्याच्या टोलवण्यापेक्षा ते काय करणार हे त्यांनी सांगितलं बाहेर. टोलवाटोलीची उत्तरं आणि कुठलं श्रेय घ्यायची सवय त्यांना, ते श्रेय न घेता त्यांनी आपण मी पुण्यासाठी तुम्हाला पुणेकरांनी विधानसभेत पाठवलं ना, मग त्यांची तुमची बी जबाबदारी आहे ना ती, तर ती जबाबदारी ते का नाकारू शकतात? ह्याच्या त्याच्या घालण्या टाकण्यापेक्षा तुम्ही काय करता ते सांगा, आणि तुम्ही होता तो काय होत नव्हतं? होत होतं. पुणे हा जो FC रोड आहे हा सगळा शैक्षणिक संस्थाचा आहे, जे पुण्यात विद्यार्थी येतात ते प्रामुख्याने इकडे शिकण्यासाठी येतात, त्यांच्या मनावर परिणाम होणार, त्यांच्या सगळ्या त्यांचे पालक चिंतित आहेत, काय सांगाल ही पद? इथल्या आमदारांच्या अपेक्षा हाकेवर हे पार चालतो, म्हणजे ह्यांना त्या लोकांचा वरद असता त्याशिवाय चालत नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक ह्यांना निवडणुकीमध्ये लागतात, म्हणून ह्यांना पाठीशी घालतात आणि पाठीशी घालून पुण्याचं राजकारण बिघडवण्याचं काम हे करतात. आज पुणे शहराला जो डाग लागला यांची सर्व जबाबदारी सत्ताधाऱ्यांची, पोलिसांची आणि शंभूराजे देसाईंची. देसाईंनी कसायसारखं न वागता देसाईसारखं वागावं अशी आमची विनंती आहे. तर रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले, शंभूराज देसाई कसाईसारखं वागतात आणि त्यांनीच पुण्याचं हे सगळं वाटोळ केल्याचा आरोपसुद्धा रवींद्र धंगेकर यांनी केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे.